नमस्कार मित्रांनो, तुम्हाला समोरचा व्हिडिओ बघून असे वाटेल की हे बीट आहे का, परंतु हे बीट नाही तर हा लाल मुळा आहे। तुम्ही याच्यापूर्वी पांढरा मुळा खाल्ला असेल, परंतु तुम्हाला मी आज लाल मुळ्याची माहिती देणार आहे। हा लाल मुळा कुठल्या प्रकारचा आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपण जाणून घेऊ। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुशील धुमाळ, एनजा सडन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। तर आज आपण इथून बघत आहोत की लाल मुळा बऱ्याच वेळा शेतकरी आता व्हिजिट करतात, बघतात की अरे हे बीट बीट, पण हे बीट नाही तर हा लाल मुळा आहे। ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की हा बऱ्यापैकी आता आपण हॉटेल्स जे मोठे मोठे फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल असेल, त्यानंतरनं जे आपण महाबळेश्वर म्हणा, जे पर्यटन जे ठिकाणं असतात, तिथं बऱ्यापैकी हा आपल्याला विक्रीला दिसतो। ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की ह्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप चांगली आहे, त्यानंतर पांढऱ्या मुळ्यामध्ये जो गडवटपणा थोडासा जो तुरटपणा येतो तो ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी आहे, आणि खायला पण खूप चांगला लागतो व ह्याची म्हणू ह्याच्यामध्ये विटॅमिन म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा खूप चांगल्या आहेत। तर हा जो दिसतो तुम्हाला कलर, हा जो खूप ॲट्रॅक्टिव्ह कलर आहे, दिसायला असा वेगळा दिसतो, आणि ह्याचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे शेतकऱ्यांना। एकरीचं बघायचं गेलं तर आपण इथं गादी वाफा पद्धतीने लावलेला आहे, हा तुम्ही दोन्ही पद्धतीने लावू शकता, गादी वाफा पद्धतीने आणि सरी पद्धतीने। अच्छा, हां। आणि ह्याला कसं की मार्केट जर बघायचं गेलं तर पुणे, मुंबई, त्यानंतर हैदराबाद, हे जे मोठ्या मोठ्या सिटीमधलं मार्केट आहे, काय की शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन पिकं असणं गरजेचं आहे। बरोबर, लोक शेतकरी तेच तेच पिकं लावून त्याच त्याच गोष्टी लावून त्यांना काहीतरी नवीन पिकामध्ये जाणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण हे एक वेगळं पीक त्यांच्यासाठी विकसित करत आहोत। तर हा लावून माझं म्हणणं आहे की त्यांनी नक्कीच आपला फायदा, सुरुवात त्यांनी 10 गुंठे 20 गुंठ्यापासून सुरुवात करावी, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुरुवात केली तर त्यांना एक नवीन पर्याय, नवीन गोष्ट त्यांना उपलब्ध होऊन जाते। तर हा नक्कीच माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी मुळा एस्टेलो हा एन्झा रनिंग कंपनीचा नक्कीच एकदा लावून अनुभव घ्यावा व त्यामध्ये उत्पन्न घ्यावं। बरं, आता याच्यापूर्वी कुठल्या शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे? ह्याची शेतकऱ्यांची लागवड आता आमच्याकडं तुम्ही बघायला तर मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर काही नाशिकचे शेतकरी आहेत, तर ह्या ठिकाणी किंवा पुण्यामधले काही शेतकरी आहेत, ह्यांनी हा मुळा ऑलरेडी लावला असेल, किंवा साताऱ्यामधले शेतकरी आहेत। कारण की तुम्ही सर्रास बघायला गेलं महाबळेश्वरमध्ये जर कधी तुम्ही व्हिजिट करत असाल तर नक्की बघाल तुम्हाला लाल मुळा हा नक्की तुम्हाला विक्रीसाठी दिसेल। व त्याची जुडी जर म्हणू आपण तर जुडी त्याची 50 रुपयाला विकली जाते, 2 ते 3 मुळाची जुडी येते, ती कमीत कमी 50 रुपयाला त्या मार्केटला तिथं विकायला विक्रीला दिसते। तर ह्याचं किलोचं बघायचं झालं तर कॉस्टिंग शेतकऱ्याला 20 ते 25 रुपयापर्यंत किलोपर्यंत हा नक्कीच उत्पन्न देऊन जातो, ह्याला भाव भेटतो। तर याचं एकूण साधारण किती खर्च येऊ शकतो शेतकऱ्याला? खर्च जर बघायचं झालं तर ह्याचं लागवडीसाठी लागवड पूर्ण लागवड करेपर्यंत ह्याचं 15 ते 20 हजारापर्यंत खर्च आहे, व त्यानंतरनं जे बघायचं झालं हे सरासरी 3 महिन्याचं पीक आहे, म्हणजे 2.5 ते 3 महिन्यामध्ये हे काढायला येतं, व खर्च जर पूर्णपणे लागवडीपासून ते काढलीपर्यंत 30 ते 35 हजारापर्यंत ह्याचा खर्च येतो, व त्यानंतरनं आपण म्हणू शकतो की ह्याचं जे उत्पन्न आहे हे खूप चांगलं आहे, जवळपास उत्पन्न वगळता ह्या जवळपास 1.5 ते 1.5 लाख रुपयापर्यंत ह्याचा उत्पन्न त्यांना एकरीमध्ये मग त्यामध्ये ह्यांचा 35 ते 40 हजार खर्च वगळला तर त्यांना 2.5 महिन्याच्या कालामध्ये कमीत कमी 70 ते 80 हजार रुपयाचा फायदा होऊ शकतो। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी एन्झा सडन इंडिया कंपनी हे जर आपण नेटवरती कुठेही टाकलं तर त्यांना नक्कीच आवश्यक त्या कंपनीची वेबसाईट भेटेल, व त्यांना अधिक माहिती एन्झा सडन इंडिया ह्या वेबसाईटवरती अवश्य त्यांना भेटेल। धन्यवाद। धन्यवाद। तर मित्रांनो, या मुळ्याचा जो मी सध्या वास घेऊन बघितला तो आपला जो पांढरा मुळा असतो तसाच वास आहे, आणि याचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, म्हणजे अतिशय वेगळं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे जे प्रयोग होत आहेत त्यामधला हा एक वेगळा प्रयोग आहे। आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एकरी सर्व खर्च वजा जाता 2.5 महिन्यामध्ये 70 हजार रुपये उत्पन्न मिळू शकता, तर तुम्ही हा प्रयोग करून बघायलाच पाहिजे। तुम्ही सुरुवातीला 1 गुंठा 2 गुंठा 5 गुंठ्यापर्यंत हा प्रयोग करा, सक्सेस झाला तर तुम्ही वाढवा आणि तुमच्या शेतीमध्ये बदल करत राहा आणि तुमचं आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढवा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा। धन्यवाद।